घडामोडी सविस्तरपणे बघणार आहोत. एक धक्कादायक बातमी. औरंगाबादमध्ये केवळ चोरीच्या संशयावरून एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. दुर्दैवी घटना समोर आली आहे. सभागृहामध्ये काम करणाऱ्या वॉचमनवर केवळ चोरीचा संशय घेतला आणि 8 ते 10 आरोपींनी त्याला लाठ्या काठ्यांनी बडवलं. या संशयामुळे एका कुटुंबाचा पूर्णपणे घात झालेला आहे. सभागृहात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या मनोज अव्वाडला झालेल्या या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. सभागृहात झालेल्या चोरीचा संशय चालकांनी या मनोजवर घेतला आणि त्याचे हातपाय बांधून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. कबुली दे म्हणत टोळकं मनोजला मारत राहिलं आणि मनोज मारू नका म्हणून गयावया करत राहिला, पण त्याच्या विनवणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. अखेर वेदना असह्य झाल्याने मनोजने जागीच प्राण सोडले. त्यानंतर हादरलेल्या आरोपींनी मनोजचा मृतदेह घाटी रुग्णालयाबाहेर टाकून पळ काढला. सिद्धार्थनगर येथील त्या ठिकाणी नेऊन मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि या संदर्भानं पोलीस स्टेशनला या 8ही आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. 8 आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र जोपर्यंत सर्व मारेकऱ्यांना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली. कामाला म्हणून नेलं, मारणं माझ्याकडला त्याने एवढं मारायचं नसतं, मग आमच्याकडे काय गलती झाली अशी त्याकडे कोणा आम्हाला सांगायचं होतं ना. नेलं तिकडे लगेच खतमच गेलं, लगेच ते काय टाकलं या घाटीला. अजून कायच गुन्हा केलं ना माझ्या लेकरांना. या 2 लेकरांना कसं पोचेन, पोरगी कसं काय करीन. केवळ चोरीच्या संशयामुळे चिमुकलीच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं. मनोजच्या पत्नीने तर त्या गुंडांना फाशीच व्हावी अशी मागणी केली. लेकरासाठी काहीतरी करावं माझी इच्छा आहे. जसं आता आम्हाला कोणाचा सहारा नाही, ते आता माझी पप्पा पण नाही या दुनियामध्ये. माझी आई एकटी राहती, भंगार व्यवस्थाला जाती आणि त्यांनी ज्या माझ्या नवऱ्याला मारून टाकलं त्यांना तुम्ही फाशीवर चढवा. त्यांनी जसं माझ्या नवऱ्याला मारून टाकलं तसं त्यांचं तुम्ही जीव घ्या, माझी ही प्रार्थना आहे. या धक्कादायक घटनेने औरंगाबाद परिसरात खळबळ माजली. त्यामुळे पोलीस यंत्रणा या आरोपींना बेड्या ठोकून शिक्षेपर्यंत कधी पोहोचवणार याचीच प्रतीक्षा मनोजच्या कुटुंबियांना असणार आहे. सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. बातमी पुण्यातून आहे. जावयानं आपल्या सासऱ्याची धारधार चाकून निर्घृण हत्या केली आहे. कापड्याच्या दुकानात शिरून जावयानं सासऱ्याला चाकून फोसकलं. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झालाय. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समोर आलाय. पुण्याच्या खडकी परिसरातील हा हत्येचा थरार. सीसीटीव्हीत कैद झालेली ही दृश्य थरकाप उडवणारी आहेत. पुण्यातील कपडा दुकान चालवणाऱ्या रमेश उत्तरकर याच्यावर सपासप चाकूचे वार करणारा दुसरा तिसरा कुणी नाही तर त्याचाच जावई आहे. आरोपी अशोक कडले याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीशी विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशोक कुटले आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू आहेत. या वादातून अशोकची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यांच्यातील वादाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली आणि नांदायला येत नव्हती. काल दिनांक हा सदरचा जो मयत झालेला आहे ते सदर आरोपीचे सासरे आहेत आणि त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झालेले आहे. आरोपीच्या त्यांचं फॅमिली डिस्प्यूट चालू आहे, कौटुंबिक वाद आहे. तर फॅमिली कोर्टामध्ये त्यांची केस होती काल. त्या तारखेला ते गेले होते. सदर तारखेवरनं आल्यानंतरनं सदर आरोपी हा त्यांच्या सासऱ्याकडे गेला आणि त्यांनी बाबा तुमच्यामुळं माझा फॅमिली डिस्प्यूट झालेलं म्हणून त्यांनी सासऱ्यावर चाकूने वार केले. रागाच्या भरात अशोकनं थेट सासऱ्यांचं खडकीतील कापड दुकान गाठलं. तिथे बसलेल्या सासरे रमेश यांच्यावर धारदार शस्त्रानं एकामागून एक सपासप वार सुरू केले. या हल्ल्यात रमेश उत्तरकर गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सासऱ्याची हत्या करून आरोपी अशोक कुडले थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला आला आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी असं माझ्या सासऱ्याच्या चाकूने वार केलेला आहे.
त्यांचा सदर ठिकाणी आम्ही सर्वजण रवाना झालो घटनास्थळी. तोपर्यंत सदर जखमीला त्याच्या भावांनी कॅन्टोन हॉस्पिटलला घेऊन गेले होते ट्रीटमेंट करता. तिथं गेल्यानंतर डॉक्टरने त्यांना मयत सांगितलं. त्यांचं जे काही 302 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास चालू आहे. जावायनं थंड डोक्यानं केलेल्या या हत्येनं पुणे हादरलंय. नात्यात वाढत जाणारी दरी, त्यातून अनावर होणारा राग कसा माणसाला हैवान बनवतो हेच या हत्याकांडातून पुन्हा एकदा समोर आलंय. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बातमी नागपुरातून आहे. आपल्या पोटच्या पोरीला विकून एका विकृत बापानं मिळालेल्या पैशातून बाईक आणि म्युझिक सिस्टम खरेदी केली असा विचित्र प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांसह मुलीच्या विक्रीत मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही बेड्या ठोकल्यात. 2 महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. कर्ष दहिवले असं अटक केलेल्या बापाचं नाव आहे, तर उषा सहारे असं अटकेतील मध्यस्थी करणाऱ्या महिला आरोपीचं नाव आहे. उत्कर्ष दहिवले या नराधम बापाने फक्त 1 लाखासाठी 2 महिन्याच्या मुलीला विकलं, तर उषा सहारे या महिलेने या प्रकरणात मध्यस्थी केली होती, तिलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी उषा ही रामटेक मधील खासगी अनाथ आश्रमात काम करते, तर उत्कर्ष हा नळ फिटिंगचं काम करतो. उत्कर्षाने पत्नीच्या विरोधानंतरही उमरेड इथल्या एका दाम्पत्याला मुलीची विक्री केली. विरोध करणाऱ्या पत्नीला उत्कर्षाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेरीस चिमुरडीच्या आईने 15 एप्रिलला 5 पावली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. फिर्यादी ही पीडित मुलीची आई आहे आणि तिचं म्हणणं होतं की तिच्या पतीनीच म्हणजे तिला धमकून जीवे मारण्याची धमकी देऊन तिला विकायला हे केलंय. आरोपीचंच याच्यामध्ये सहभाग आहे. मुलीच्या विक्रीतून मिळालेला पैसा नराधम बापाने दारू आणि ऐश्वारामाच्या वस्तू खरेदी करण्यावरती उडवला. आता प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला 70,000 समजली माहिती की 70,000 विकलेली आहे, तर आरोपींनी त्या 70,000 काही वस्तू वगैरे घेतलेल्या आहेत, तर त्या आम्ही जप्त केलेल्या आहेत. पैशाच्या हव्यासापायी पोटच्या पुरीचा व्यवहार करणाऱ्या या बापामुळे नात्यापेक्षा पैसा तर महत्वाचा झाला नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. चोरी करणारे चोरटे काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये एटीएम मधून रोकड चोरणाऱ्या दरोडेखोरांना चक्क स्फोट घडवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे स्फोट घडवून एटीएम लुटण्याची राज्यातली ही 7वी घटना आहे, त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमागे कोण आहे हा प्रश्न निर्माण झालाय. पिंपरी चिंचवड शहराजवळ असलेल्या चिखली परिसरातील कॅनरा बँकेचं हे एटीएम. आता याला एटीएम म्हणता येणार नाही, कारण दरोडेखोरांनी मशीन मधील पैसे चोरण्यासाठी हे मशीन चक्क स्फोट करून उडवलं. मात्र स्फोटाचा आवाज ऐकून नागरिक जागे झाले आणि फोडलेल्या एटीएम मधील रोकड जागेवरच सोडून दरोडेखोरांनी धूम ठोकली. मी श्रीराम निवास बिल्डिंग मध्येच राहतो, मी वर राहत होतो. आवाज ऐकल्यानंतर मी परत घरातून खाली आलो, बघितलं तर एटीएमचा दरवाजा तुटून रस्त्यात पडलेला होता. आजूबाजूला लोक जमायला सुरुवात झालेली होती. पण पिंपरी चिंचवड मध्ये घडलेला हा प्रकार पहिला नाही. या आधीही राज्यात 7 ठिकाणी असा स्फोट करून लुटीचा प्रकार घडलाय. ऑगस्ट 2021 अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात 2 ATM मध्ये स्फोट करण्यात आलेले. जुलै 2021 पुणे जिल्ह्यातील रांजणगाव आणि चाकण MIDC परिसरात 2 ATM मध्ये स्फोट झाले. 26 डिसेंबर चाकण परिसरातील चिंबळी या गावात बँक ATM मध्ये स्फोट करण्यात आला आणि 20 जुलै चिखली परिसरातील ATM मध्ये स्फोट घडवून लुटण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या मते स्फोट घडवून ATM लुटणारी गुन्हेगारांची एकच टोळी आहे. मात्र केवळ निष्कर्ष काढण्यात व्यस्त असलेले पोलीस ATM स्फोटाच्या 7 घटना घडल्यानंतरही त्या टोळीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, त्यामुळे ATM नावाच्या खुल्या तिजोऱ्या आणखी किती काळ लुटल्या जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. जिलेटिन स्फोटकाचा वापर करून ते ATM फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी स्फोट झालेला आहे. परंतु ते ATM सेंटर जे ATM मशीन आहे ते त्यांना फोडता आलेलं नाही, त्यातील कॅश इंटॅक्ट आहे आणि 2 चोरटे यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. त्यामध्ये शाईन किंवा डिस्कवर कलरची डिस्कवर कंपनीची जी मोटरसायकल
चा वापर त्यांनी केलेला आहे। पूर्ण जिल्ह्यात बँका आणि पतसंस्थेत गोळीबार करून लाखोंची रोकड लंपास करण्याबरोबरच शस्त्राचा धाक दाखवून सामान्य नागरिकांनाही लुटण्याचे प्रकार अलीकडेच घडले आहेत। या सगळ्या घटनांची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत, त्यामुळे गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। स्फोट घडवून एटीएम मशीन लुटल्याच्या या आधी 6 घटना घडल्या, मात्र त्यानंतरही बँकांनी एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नेमलेले नाही आहेत। दुसरीकडे एटीएम मशीन फोडण्यासाठी जिलेटिन पेक्षाही घातक स्फोटक वापरल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय। त्यामुळे एवढं विघातक कृत्य करणारे गुन्हेगार नेमके कोण याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे। व्हिडिओ न्यूज गणेश कदमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। मनसेनं मशिदींवरच्या भुंग्यानंतर आता मशिदीच्या सीसीटीव्हीचा मुद्दा उचललाय। बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेच्या नेत्यांनी मशिदीत सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली। त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मशिदींची पाहणी केली। यावेळी आधीपासूनच काही मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचं पाहायला मिळालं। न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेकमधून काय समोर आलं बघूयात। सीसीटीव्ही लावण्यामध्ये गैर काय, तिथे जर काही गैरप्रकार कुठेही होत असेल तर तो टाळला जाईल त्या निमित्ताने। त्यामुळे ती खरं तर ही स्तुत्य सूचना आहे त्यांची, त्याचं पालन सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या या विधानांनी त्यांचा पुढचा अजेंडा आता मशिदीमध्ये सीसीटीव्ही लावणं असल्याचं स्पष्ट झालंय। यानंतर आम्ही नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातल्या मशिदींची पाहणी केली। सर्वात आधी आम्ही मनमाड मधल्या पुणे इंदोर महामार्गावरच्या नगिना मशिदीमध्ये गेलो। तिथली ही दृश्य बघा, मशिदीची दोन्ही प्रवेशद्वार, नमाज पठणाचा हॉल यासह इतर सर्व 5 ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले दिसतायत। विशेष म्हणजे 5 वर्षांपूर्वी हे सीसीटीव्ही लावल्याचं सांगण्यात आलं। या मस्जिद मध्ये इनारा हा मोठा मॉप असतो, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मशवरा करून आणि आमचे ट्रस्टी यांनी सगळ्यांनी मिळून एक सीसीटीव्ही लावण्याचा निर्धार केला होता। सीसीटीव्ही लावलेली आहे आणि साधारण 5 वर्ष आम्ही त्या सीसीटीव्हीच्या माध्यमात इथे आणि नमाज पडतोय। मनमाड शहरातील मुख्य जामा मशिदीमध्ये सुद्धा 6 ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत, तर अबू बकर या मशिदीमध्ये 5 सीसीटीव्ही लावल्याचं दिसून आलं। जामा मस्जिद का गेट है और गेट पर सीसी कैमरा लगा हुआ है, बाजू में कब्रस्तान है, कब्रस्तान के गेट पर भी सीसी कैमरा लगा हुआ है और इसके अलावा जो है वसूखाना सामने है उस पर भी जो है सीसी कैमरा लगा हुआ है और ये लगे हुए तकरीबन 4-5 साल हो गए हैं। 2018 मध्ये 4 कैमरे बसवलेले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। एक कैमरा जे है मस्जिदच्या मुख्य द्वारावर आहे, एक वजूखान्यात आहे आणि एक कैमरा जिथे नमाज पडतात तिथे आणि एक मागच्या बाजूला, असे 4 कैमरे आम्ही बसवलेले। नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि मालेगाव मधील बहुतांश मशिदीत आधीपासूनच सीसीटीव्ही असल्याचं दिसून आलंय। मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावले आलेले आहे की नाही याची पडताळणी केली असता मनमाड शहरातील 9 पैकी 7 मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आल्याचे आढळून आलेले आहे। हीच परिस्थिती मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील इतर शहरामध्येही आहे। बहुतांश मशिदीमध्ये 4-5 वर्षापूर्वीच सीसीटीव्ही लावण्यात आलेले आढळून आलेले आहे। मनमाड प्रमाणे नांदेड मध्ये सुद्धा आम्ही मशिदी मध्ये जाऊन पाहणी केली। नांदेड मधील सर्वात जुनी आणि मोठी मशिद अर्थात मस्जिद ए आबेदी नई आबादी परिसरातील मशिदी समोर 6 वर्षांपूर्वी तणाव निर्माण झाला होता, तेव्हापासूनच इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मशिदींमध्ये तब्बल 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानं संपूर्ण मशिदीवरच सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असल्याचं समोर आलं। मस्जिद तो कम से कम 60 साल के ऊपर हो गया है और ये शहर की बड़ी मस्जिद है और यहाँ काफ़ी मजीवा नमाज को आता है और मेन रोड की मस्जिद है। अल्हम्दुलिल्लाह बहुत से लोग नमाज को आते हैं, हर नमाज में काफ़ी तादाद में मुसल्ली रहते हैं। सीसी कैमरे से लगाने से इतना फ़ायदा है, किसकी गाड़ी वाड़ी भी अगर गई तो जब भी उसमें उतर जाता है। बड़े बड़े लगाए हमने बाहर सीसी कैमरे, जानी माजा ये बिछाए रहते, बहुत सहूलत है, पंखे है वो है, बहुत सहूलत है, बल्कि रस्ते से जाने वाले भी रुक के यहाँ नमाज पढ़ गए। नांदेड शहरामध्ये छोट्या मोठ्या अशा 49 मशिदी आहेत, पण आबेदीन आणि मरकज या दोनच मशिदीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत।
दुसरीकडे मनमाड आणि मालेगाव मध्ये मात्र अनेक मशिदी सीसीटीव्हीच्या देखरेखीत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं इतर मशिदींमध्येही सीसीटीव्ही लावल्यास नक्कीच मदत होऊ शकते. धर्मगुरूंनी आधीच काळजी घेतली तर राजकीय पक्षांना याचं राजकारण करण्याची संधी मिळणार नाही. नांदेडहून मुजीब शेख आणि मनमाडहून बब्बू शेख सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये. हनुमान चालिसावरून आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी थेट मातोश्रीवर धडक देण्याचा इशारा दिलाय. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेना आणि राणा दाम्पत्याची संघर्ष वाढण्याचीच शक्यता यामुळे अधिक आहे. अमरावतीच्या राणा दाम्पत्यांमधलं आणि शिवसैनिकांमधलं वाकयुद्ध काही केल्यास थांबायचं नाव घेत नाहीये. राणा दाम्पत्यानं 23 एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला. रवी राणांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडल्याचा आरोप करत मुंबईत जाण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं सांगितलं. मी ठाम आहे मातोश्रीवर त्या ठिकाणी हनुमानचा वाचायला जाणार, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामागे जे विघ्न लागलं आहे, साडेसाती लागली आहे, ते संपवण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमानचा वाचायला जाणार. रवी राणांच्या या इशाऱ्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. राणांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचं जाहीर केलं असलं तरी रवी राणांना अमरावती रेल्वे स्टेशनवरही पाय ठेवू देणार नाही असा इशारा अमरावती शिवसेना शहराध्यक्ष पराग गुडदेंनी दिलाय. 12 एप्रिल रोजी शिवसैनिकही तयार राहतील असा इशारा शिवसेनेनं दिलाय. आमदार रवी राणानं मातोश्रीवर सोडा, त्यांनी जसं सांगितलं की अमरावती रेल्वे अंबा एक्सप्रेसनं जाणार आहे, त्यांनी अंबा एक्सप्रेसच्या तिथं पाय ठेवून दाखवावं, अंबा एक्सप्रेस पाशी येऊन दाखवावं. मातोश्रीचं दूर राहिलं, अमरावतीही रवी राणाला पार करू देणार नाही. दुसरीकडे रवी राणांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरल्यामुळे ते हनुमान चालिसाला विरोध करत असल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय. शिवसैनिक धमकावत असले तरी आपल्याला कोणी थांबवू शकत नाही असं प्रति आव्हान नवनीत राणांनी दिलंय. त्यांनी म्हटलं की ज्या पायावर तुम्ही येत आहे त्या पायावर तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही असं शिवसैनिकाचं म्हणणं होतं. मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून जे हे दोन्ही ताकद माझे पाठीशी आहे, मला कोणीच थांबू शकत नाही. राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष जुना आहे. मागील अनेक वर्षांपासून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ असो की मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राणा दाम्पत्यानं नेहमीच शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे शिवसेनेची कोंडी करू पाहत असताना राणा दाम्पत्यानं देखील शिवसेनेविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतल्या या संघर्षात पुढे काय घडतं, राणांचा मुंबईतला प्रवास कसा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता थोडं जत्रांविषयी जाणून घेऊया. शिमगोत्सवाची सांगता झाली की कोकणात सुरू होतो ग्रामदैवतांचा जत्रोत्सव. पालखी भेटीचा कार्यक्रम हा जत्रोत्सवाचा गाभा. चिपळूणमधील कोंढे गावात ग्रामदैवतेचा हा सोहळा पार पडला. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. गेली 2 वर्ष ही दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्र आसूसला होता. ढोल ताशांचा गजर, हलगीचा आवाज, ही सुंदर रोषणाई, भाविकांची गर्दी, पालख्या, हे सगळं गावकऱ्यांचं अविभाज्य अंग. पण कोरोना आला आणि सगळं आयुष्य जणू एका टप्प्यावर येऊन थांबून गेलं. 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा चिपळूणच्या कोंढे गावातल्या जत्रेचा हा जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. आजूबाजूच्या गावातल्या ग्रामदेवतांच्या पालख्या कोंढे गावात दाखल झाल्या.
ढोल ताशांच्या गजरात तरुण या पालख्या नाचवत असतात. आपली पालखी आकर्षक दिसावी यासाठी गावागावांमध्ये स्पर्धा लागलेली असते. आम्ही सर्व लोकांना आम्ही कधी जातपात बघितलं नाही की कुठला धर्म बघितला नाही की माणूस की जात असून माणूस की धर्म याचं आम्ही तंतोतंत पालन केल्यामुळे आम्ही जवळजवळ खाडीपट्ट्यामध्ये आमच्या ग्रामदेवतेचं अतिशय प्रसिद्ध असं नाव झालं. जसं आमच्या दोन पालख्यांचं जेव्हा भेट होते आणि तेव्हा सर्व समाज एकदम बोलतात ना की एक आनंदाला असं उत्साह आले उत्साहाला आनंद आलेला असतो त्यामुळे सर्व लोक बेपण झालेले असतात. जत्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गावागावात सख्य राहावं, लोकांमध्ये ऋणानुबंध निर्माण व्हावा, एकमेकांच्या रीती परंपरा याविषयी माहिती व्हावी हा पूर्वजांचा या जत्रेमागचा उद्देश. दरवर्षी वेगवेगळ्या गावांना यजमानाचा मान मिळतो. ज्या गावाकडे यजमानपद त्या गावावर जत्रेची जबाबदारी. आमचं ज्या ठराविक आहेत त्याप्रमाणे आमचं छबिना, पहिला पूजेचा मान, नंतर मग भेटवणीचा मान, नंतर छबिना, अशा पद्धतीने हा जो ठरलेल्या पद्धतीने 50 वर्षाची परंपरा आहे. आमचे हे देव एकमेकाला सहकार्य करून आमच्या ह्या गावच्या जत्रा आम्ही करतो. पहिली कापसाल गावची जत्रा होते, त्याच्यानंतर कोंडे गाव आणि मौजे रेल गावची तिसऱ्या दिवशी जत्रा. आजूबाजूच्या गावातून आलेल्या पालख्या कोंढे गावच्या देवळात स्थानबद्ध केल्या जातात. एका ठराविक जागी आलेल्या सगळ्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो. विशेष म्हणजे एक देव दुसऱ्या देवाला भेटण्याचा हा अवर्णनीय क्षण अनेकांना वारंवार अनुभवा असा वाटतो. मंदिराला रोषणाई, ढोल ताशे, हलगीचा गजर, तरुणांचा सळसळता उत्साह आणि जोडीला पारंपरिक कलांचं सादरीकरण. वगाच्या स्वरूपात सादर होणारं कृष्ण आणि राक्षसाचं युद्ध रात्रभर जागून पाहिलं जातं. या जत्रा यात्रा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. कोकणात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात याचं स्वरूप काहीसं वेगवेगळं पाहायला मिळतं. पण या विविधतेमुळेच महाराष्ट्रानं आपलं वेगळेपण 21व्या शतकात सुद्धा कायम जपलंय हे तितकंच खरं. स्वप्नील घाग, News 18 लोकमत, चिपळूण. या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. News18 लोकमत.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त News18 लोकमत. राष्ट्रीय